ही एक शक्यता आहे की एखादा माणूस त्याचं रूप बदलू शकतो जर त्याची तशी इच्छा असेल तर. आणि अगदी आजही या घटनेचे साक्षीदार आहेत अनेक लोक, खास करून हनुमान भक्त. गूढ विज्ञानाला अनेक पैलू आहेत. आपल्या गूढ शास्त्रज्ञाने वेगळ्या प्रकारच्या पद्धती शोधून काढल्या. नमस्कार सद्गुरु, लहानपणापासूनच मी हनुमानाबद्दल ऐकायचो. कशाबद्दल? हनुमान. ओ हनुमान. मी असं ऐकलंय की त्याला हवा तेव्हा तो मोठं रूप घ्यायचा आणि उडायचा. त्याचं शरीर तो त्याचं शरीर खूप छोटं करायचा. हे सगळं खरं होतं का फक्त कल्पना, एक प्रतीक म्हणून किंवा असंच काहीतरी? धन्यवाद. कोणी एक माणूस छोटा किंवा मोठा होणं किंवा उडणं किंवा इतर काही, ही एक शक्यता आहे का? हो, ही एक खरोखर शक्यता आहे. खरोखर असं होऊ शकतं. ह्या देशात आणि आपल्या संस्कृतीत हे प्रचलित होतं, पण याला तुच्छ म्हणून लेखलं गेलं. पण दुसरीकडे याला उच्च म्हणून पाहिलं जायचं, विशेषतः मूळ निवासी अमेरिकन संस्कृतीमध्ये. शामनिझमची एक मोठी परंपरा आहे. इट इज जिथं अगदी आजही लोक म्हणतात की एखादा मूळ निवासी अमेरिकन कसा गरुड झाला, माशी झाली, कोल्हा झाला, स्वतःला एखाद्या वेगळ्या रूपात बदललं वगैरे. तर ह्या काही निव्वळ भाकड कथा नाही आहेत. ही एक शक्यता आहे की एखादा माणूस त्याचं रूप बदलू शकतो जर त्याची तशी इच्छा असेल तर. ईशा आश्रमात ध्यानलिंगामध्ये एक दगडी भित्तीचित्र आहे ज्यामध्ये कोणीतरी स्वतःला बदलतोय अशा रूपात, जे दुसऱ्या कोणाला तरी तसं हवं होतं म्हणून. तुम्ही पाहिलंय का ते? नाही माहीत. तर लोकांनी असं रूप धारण करणं ज्याची त्यांना इच्छा आहे, त्यांना सोयीस्कर असं, ही काही नवीन गोष्ट नाही आहे किंवा कधी न ऐकलेली गोष्ट ही नाही आहे. जगाच्या प्रत्येक भागात हे आहे, खास करून त्याला प्रचंड प्रसिद्धी दिली जाते मोठ्या प्रमाणात उत्तर किंवा दक्षिण अमेरिकेच्या शामन्सच्या बाबतीत. शामन्स, गरुड होणं, कोल्हा होणं, ही दोन रूपं सर्वसामान्यतः त्या संस्कृतीत वापरली गेली आहेत. इथं हे कोणी ऐकलेलं नाही अशातला भाग नाहीये, पण ह्या संस्कृती याला तुच्छ म्हणून पाहिलं गेलं आणि त्या संस्कृती एक चांगली गोष्ट म्हणून पाहिली गेली. कारण हे काही अध्यात्म नव्हे, ही एक गूढ विद्या आहे. इथं आपल्या संस्कृतीत आपले गूढ वैज्ञानिक, मी त्यांना वैज्ञानिक म्हणतो कारण ते अशा प्रकारचे लोक आहेत की ते स्वतःला पक्षी किंवा प्राण्यांमध्ये रूपांतरित करण्याच्या भानगडीत पडत नाहीत, कारण त्यात एक धोका आहे. एक खूप सुंदर गोष्ट आहे. काय बरं त्या ऋषींचं नाव जे गिळून टाकतात, तुम्हाला माहिती आहे मी कशाबद्दल बोलतोय? अश्विनी कुमार आणि ते त्यांच्याकडे शिकायला गेले. हो, शुक्राचार्य. हो, त्याने घोड्याचं रूप घेतलं, होय ना? अश्विनी कुमारांनी घोड्याचं रूप घेतलं आणि मला वाटतं त्याने शुक्राचार्यांना गिळून टाकलं. शुक्राचार्य आय थिंक. तर ती एक भली मोठी कथा आहे जी महाभारताचा भाग आहे. ती जास्त करून कृष्णावताराशी संबंधित आहे मला वाटतं. तर असे अनेक ऐतिहासिक प्रसंग आहेत आणि पण तो गोष्टी करण्याचा एक ढोबळ मार्ग समजला जायचा. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाचं तरी रूप घेता तेव्हा हे शरीर शाबूत ठेवलं पाहिजे आणि त्याचा नेहमीच गैरवापर केला जाऊ शकतो. तर असे काही प्रसंग घडले जिथं कोणीतरी त्यांचं शरीर सोडलं एका सुरक्षित ठिकाणी आणि समजा गरुड झाला आणि थोडा उंच भरारी घेतली, पण गरुड जेव्हा परत आला तेव्हा शरीर गायब झालं होतं. द बॉडी इज गॉन. तर मग आता काय करायचं? एक गरुड येऊन इथं बसतो आणि म्हणतो मी एक योगी आहे.
अतिशय केविलवाणी स्थिती आहे, नाही का? तुम्हाला उडता येत नाही म्हणून तुम्हाला वाटतं गरुड होणं फार विलक्षण गोष्ट आहे. गरुड असणं ही काही विलक्षण गोष्ट नाही आहे. जरी एक गरुड उंच उडत असला तरी तो फक्त खालीच बघत असतो. इथं बसून वर पाहणं फार फार चांगलं आहे वर जाऊन खाली बघण्यापेक्षा. हो खरंच, पण इथं आपल्या गूढ शास्त्रज्ञाने वेगळ्या प्रकारच्या पद्धती शोधून काढल्या. म्हणजे ते स्वतः वेगवेगळी रूपं घेत नाही, ते वेगळी रूपं निवडतात आणि त्यांना पाहिजे तसं त्यांना काम करायला लावतात. ते एखादा प्राणी घेतात, सामान्यतः युजली एक प्राणी वापरला जातो आणि ती म्हणजे कोंबडी. ओ, तुम्हाला वाटतं ते वाया घालवत आहेत? तर ते एक कोंबडी घेतात आणि ती एक तरुण आणि उत्साही कोंबडी असली पाहिजे. यंग अँड व्हायब्रंट चिकन, न शिजवलेली. तर कोंबडीचं जीवन मुक्त करायचं आणि स्वतःसाठी काही विशिष्ट गोष्टी करण्यासाठी ते वापरून घ्यायचं. टू डू सर्टन थिंग्स फॉर यू. तुम्ही स्वतः त्या कोंबडीच्या शरीरात जाण्याऐवजी तुम्ही त्या कोंबडीला गोष्टी करायला लावता. रिमोट कंट्रोल्ड कोंबडी, एक रिमोट कंट्रोल्ड कोंबडी तुम्ही स्वतः कोंबडी होण्यापेक्षा फार चांगले आहे, नाही का? कारण तुम्ही कोंबडी होण्यात धोका आहे. तुमचं शरीर तुम्ही इथं सोडलं आणि गेलात, एक कोंबडी म्हणून फिरत गेलात आणि काहीतरी करायचा प्रयत्न केलात आणि तुम्ही कोणाची तरी तंदुरी चिकन झालात. म्हणून त्यांनी याहूनही अतिशय प्रगत पद्धतींचा शोध लावला त्याच गोष्टी करण्यासाठी. हे शक्य आहे का? हनुमान लहान मोठा होणं अगदी शक्य आहे. आणि अगदी आजही या घटनेचे साक्षीदार आहेत अनेक लोक, खास करून हनुमान भक्त. रूप बदलणं ही हनुमान भक्तांमध्ये एक अगदी सर्वसामान्य गोष्ट आहे अगदी आजही. इवन टुडे, बिकॉज हा पायंडा त्याने रोवला. हनुमान हा सुपरमॅन आहे. थोडीशी शेपूट आणि चेहऱ्यावर केस, बाकी सगळा सुपरमॅन. तो एक सुपर सुपरमॅन आहे. भक्ती हीच त्याची शक्ती आहे. त्याच्या हृदयातली भक्ती इतकी शक्तिशाली आहे त्यामुळेच तो उठून दिसतो. ही स्टूड आउट शायनिंग बिकॉज ऑफ हिज शेअर डिवोशन. तर जरी तुम्ही एक वानर असलात पण त्यासोबत जर तुम्ही भक्तही असलात तर तुमच्या वानरपणाच्या पलीकडे तुम्ही जाल आणि काहीतरी अद्भुत व्हाल. ही हनुमानाची गोष्ट आहे. तुम्ही गाढव जरी असलात तरीही ते काम करतं. तर हो, गूढ विज्ञानाला अनेक पैलू आहेत आणि एक वेद जो संपूर्ण यासाठीच आहे म्हणजे अथर्ववेद, याबद्दलच आहे.